हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गहू काढणीला आता सुरुवात झाली आहे. यावर्षी गहू या पिकाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली असली तरी मात्र उत्पादन कमी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 2 एकर गहू असतो. यावर्षी आमचा गहूच आहे, पण यावर्षी विविध रोग पडले गव्हावरती, त्यात करून खास करून धुई पडली, त्यामुळे आमच्या जवळ 40-50% नुकसानची शक्यता आहे. कारण दरवर्षीचा आमचा अनुभव, यावर्षी गहू आमचा आला होता चांगला, सध्या पिकामुळे उत्तर पिकात कमी दिसायला, कारण की त्यात धुई पडलेली, उंबी आमची काळी पडली, गहू बारकूळ झाला, त्याचं कारण म्हणजे धुई पडलेली. आमचा 1-2 फवारण्या केल्या पण त्या जोड बसलाच नाही, हे त्याचं मग कारण आहे. शेतकऱ्याच्या वर्षी आम्हाला भाव तर नाहीच नाही, पण आसपानी संकट बी आहे आणि सुलतानी संकट बी आहे शेतकऱ्यावरती. 2 एकर गहू असतो. यावर्षी आमचा गहूच आहे, पण यावर्षी विविध रोग पडले गव्हावरती, त्यात करून खास करून धुई पडली, त्यामुळे आमच्या जवळ 40-50% नुकसानची शक्यता आहे. कारण दरवर्षीचा आमचा अनुभव, यावर्षी गहू आमचा आला होता चांगला, सध्या पिकामुळे उत्तर पिकात कमी